संपूर्ण नाशिक शहरात महाराष्ट्र नॅचरल गॅस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे काम सुरू असून नाशिक रोड भागात गॅस पाईपलाईनच्या कामासाठी जवळपास सर्व रस्ते खोदण्यात आल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे कंपनीने घरासमोर खोदून ठेवलेले खड्डे नागरिकांनाच बुजवावे लागत आहेत कोरोना निर्बंध काळात लॉकडाऊनमध्ये सपाटा सुरू असलेल्या या कामासाठी तर काही ठिकाणी पोलिसांनी मुख्य रस्त्यावर वाहतूक व्यवस्थेत बदल करून त्याला लॉकडाऊनचे नाव देऊन कंपनीला महत्त्वपूर्ण सहकार्य केले असल्याचे मिळत आहे हा ठेकाच मुळात व्यक्तींनी घेतला असल्याने मोठ्याचा आणि गरिबाचा झोपड मोडा अशी गत होऊन बसली आहे जनमत मराठी न्यूजने या कंपन्यांच्या चुकीच्या कार्यपद्धतीमुळे नाशिककर वैतागल्याचे वृत्त प्रकाशित करूनही प्रशासनाला अजूनही जागा आलेली दिसत नाही प्राणवायू अभावी निष्पापांचे बळी जाऊनही जे मनपा प्रशासन तसुभरही संवेदनशील होऊ शकलं नाही ते प्रशासन अशा गोष्टींना कधीच उमानणार म्हणा हे काम करत असताना कुठलंही नियोजन केलं गेलं नसल्याचं निदर्शनात येत असून लोकांच्या पाईपलाईन ड्रेनेज लाईन भूमिगत विद्युत तार तुटून नुकसान झाल्यानंतर तत्परतेने काम करण्यात येत नसल्याबद्दल नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत जे जे तोंडावर आलेल्या अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त केला जात असून या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर चिखल आणि खड्ड्यांची भर पडणार आहे गॅस कंपनीने व महानगर प्रशासनाने त्वरित ते खड्डे बुजवणे अपेक्षित होते प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला जात आहे पुढील पंधरा दिवसांच्या आत हे अपूर्ण काम पूर्ण करा अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छडून हे काम बंद करण्यात येईल आणि काम पूर्ण होईपर्यंत कुठेही पाईपलाईनचे काम करू दिले जाणार नाही असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेना नाशिक रोड विभागाचे प्रमुख विक्रम कदम यांनी दिला आहे नाशिक रोड भागामध्ये काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि हे जे काम सुरू आहे त्याचं आपण जिवंत उदाहरण या ठिकाणी सग सगळ्याच्या सगळ्या कॉलनी असतील मोठे मोठे रस्ते असतील त्या ठिकाणी ते खोदलेले आहेत परंतु ते खोदल्यानंतर त्याचं डांबरीकरण व्हायला पाहिजे याचा विसर महानगरपालिकेला पडलेला दिसतो महानगरपालिकेची ही जबाबदारी होती की ज्या वेळेस हे काम चालू आहे त्याच्या मागे लगेच डांबरीकरण किंवा खडीकरण करून डांबरीकरणाच्या पाया भरणी करणं गरजेचं गरजेचं होतं परंतु तसं काही झालं नाही आणि आज अशी परिस्थिती आहे की काय थोड्या वेळापूर्वी जो पाऊस पडला त्याच्यामुळे चिखल उत्पन्न झाला चिखल निर्माण झाला आणि येत्या काळामध्ये या ठिकाणी पावसाळा सुरू झाल्यानंतर काय परिस्थिती उद्भवल याचं विदारक चित्र आज आपल्यासमोर उभं आहे आणि मला असं वाटतं की निश्चितपणानं हे काम लवकरात लवकर करणं गरजेचं आहे आता लॉकडाऊनचा परिपूर्ण फायदा महानगरपालिकेने घेतला पाहिजे आणि येत्या पंधरा दिवसामध्ये हे सगळे रस्ते चकाचक केले पाहिजेत त्यांच्यावरती जे काही खड्डे आहेत त्या ठिकाणी डांबरीकरण आणि घडीकरण करून ते लोकांसाठी चांगल्या चा पद्धतीचं योजना त्या ठिकाणी उभारली पाहिजे परंतु तसं काही करताना कोणी दिसत नाही आहे त्याच्यावरती कोणी आवाज उठवत नाहीये आणि म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आम्ही अशी मागणी करतो कारण पावसाळा चालू झाला का या ठिकाणी गाड्या फसणार वाहतुकीचे प्रश्न निर्माण होणार आधीच कोविडमुळे आपण अतिशय दयनीय अशा परिस्थितीतून जात असताना अजून रोगराईला आमंत्रण या ठिकाणी होणार आहे या खड्ड्यांच्या माध्यमातून माझं असं मत आहे की प्रत्येकानं लवकरात लवकर याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे लोकप्रतिनिधींनी आणि लवकरात लवकर हे खड्डे बुजवले गेले पाहिजेत काही ठिकाणी लोक स्वतःहून घरासमोरच्या खड्डे बुजवत आहेत इतकी वाईट अवस्था या ठिकाणी महानगरपालिकेने करून ठेवलेली आहे मला असं वाटतं की लवकरात लवकर जर हे खड्डे बुजले नाही तर निश्चितपणानं आम्ही एम जी एम एन जी एलचं संपूर्ण काम बंद पाडू आणि कुठल्याही बिल्डिंगवरती एक पाईप सुद्धा एम मी एम एन मी चढू देणार नाही या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे इशारा देतो दरम्यान या प्रकरणी प्रशासनाने लवकरात लवकर लक्ष घालून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी विभाग अध्यक्ष विक्रम कदम संतोष पिल्ले प्रमोद साखरे बंटी कोरडे किशोर जाचर सुरेश घुगे विनायक पगारे भाऊसाहेब ठाकरे संजय हांडोरे सुनील पाटोळे चेतन मळवे रवी कडजेकर संजय पोरजे नितीन धनापुने बाजीराव मते शशी चौधरी उमेश भोई सोनू नागरे मयूर कोकडे अविनाश कदम राहुल निस्ताने महेश डोंगडे मयूर रत्नपारखी आदींसह महाराष्ट्र नवनिर्माण नाशिक रोड विभागातील पदाधिकाऱ्यांनी केले आहे जेव्हा लोकप्रतिनिधी आणि पक्षाचे पदाधिकारी प्रशासनाला एखाद्या विषयावर वारंवार विनंती करूनही त्याकडे प्रशासनाने लक्ष दिले नाही तर जनतेचा आणि निवेदनकर्त्याचा संयम कुठेतरी संपतो आणि मग अखेरीस प्रशासनाला जाग करण्यासाठी आक्रमक भूमिका घेत तीव्र प्रतिक्रिया देणे भाग पडते त्यातून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो याचा प्रत्यय मनपाला आपल्याच पक्षातील काहींकडून नाशिक रोडमध्ये आलेला आहे आता या प्रकरणी जनतेचा प्रक्षोभ उद्रेक होण्याची वेळ न येऊ देता प्रशासनाने बोध घेऊन पावले उचलावीत एवढीच मनसे अपेक्षा ब्युरो रिपोर्ट जनमत मराठी न्यूज नाशिक रोड नाशिक